व्हीकल मॅसेज हा फक्त ड्रायव्हर साठी मॅसेज जो आहे तो ड्रायव्हर मध्ये बघू शकतो. त्याच्यामध्ये चाची आयडी मिसमॅच म्हणजे काय, आता आपण दुसऱ्या गाडीचा रिसिव्ह टाकलेला आहे, दुसऱ्या गाडीचा जर रिसिव्ह टाकला तर तो चाची आयडी मॅच करत नाही, म्हणजे हे लगेच करत नाही, माझं नाहीये स्वतःच दुसऱ्याचं आहे, त्याच्यामुळे चाची आयडी मिसमॅच. बरोबर. आता ईसीयू टाकलेला आहे म्हणजे इंजिन ईसीयू या गाडीला टाकलेला आहे, डायरेक्ट सांगतो हा हा एक मेसेज आहे. त्याच्यानंतर चेक फॉर ब्रेक सिस्टम ऍट नेक्स्ट स्टॉप. आता हे लाइनिंग वेअर आहे जे मी तुम्हाला म्हणलं, डस्ट आपली बाहेर गेले की डस्ट जमा होतो, डस्ट मुळे काय होतं तुमचे ब्रेक पॅड किती शिल्लक राहिले हे सांगू शकत नाही, म्हणून तो सांगतोय की तुमचे बेसिक मेसेज देतोय हे चेक डायग्नॉस्टिक लाइट. आता इंडिकेटरचा वगैरे कुठला बल्ब गेला असं ते बी सांगतो तो काय. आता इंडिकेटर कुठले बल्ब गेला राईट साइड चा दाखवतो. आणि हे बेसिक आता ज्यावेळेस माझा टेक्निशियन बसतो याच्यामध्ये, त्याच्यामध्ये एक डायग्नॉस्टिक सिस्टम दिलेली आहे हे फॉल्ट कोड म्हणून आहे. मी आता पर्टिक्युलर कोड बसतो, आता ही इश्यू तुम्हाला मी म्हणलं ना, इंजिन इश्यू, ब्रेक इश्यू, इन्फॉर्मेशन डिस्प्ले, व्हेकल सिस्टम, इअर सस्पेन्शन, बॉडी बिल्डर मॉड्यूल, लाईट कंट्रोल आणि रिटायर्डर एक आहे याच्यामध्ये. रिटायर्डर म्हणजे काय दिलेलं आहे, रिटायर्डर म्हणजे एक ब्रेक सिस्टमच आहे, ब्रेक पॅडची लाईफ वाचव म्हणून. सुरुवातीला जर डिस्क ब्रेक बघितले तर सगळ्यात सुरुवातीला डिस्क ब्रेक हे रेल्वेला होतं. रिटायर्ड ब्रेक म्हणजे तुमचा कुठे एक तर हॅस्टिक मध्ये ऑपरेट केला जातो, सॉरी हॅस्टिक मध्ये ऑपरेट केला जातो, इथं स्टेज दाखवतो. ऑटो मध्ये शिकतो आपण, ऑटो मध्येच रिटायर्ड चालतो, पण तुम्ही घाट सेक्शनला उतरताय, डाऊनला उतरताय, ड्रायव्हरला नाही ब्रेकच कमी लागतो, तर तुम्ही तीन स्टेज मध्ये ऑपरेट करू शकता. इंजिनवर लोड येऊन एक बटन होतं लाल गाडी आणि रिटायर्ड. आता समजा तुम्हाला थांबायचं इथून, तुम्हाला समजायचं त्या ह्याच्यापाशी बोर्डापाशी थांबायचं, तर ड्रायव्हर काय करणार, ब्रेक ऑपरेट नाही करणार. हे ब्रेक पॅडल मध्ये आहे ना 0.5 mm चा प्ले, प्ले जो वाजते ज्यावेळेस तुम्ही तो प्ले ऑपरेट करताल त्यावेळेस तुमचा रिटायर्ड सिस्टम ऑपरेट होईल. ओके. जेणेकरून तो फक्त काय करतो, रिटायर्डर मध्ये काय दिलेलं आहे, ऑइल दिलेली आहे, ऑइल 5 लिटर आहे आणि फ्लॅश दिलेली आहे, फ्लॅश करत असते, फ्लॅश काय करते, ऑइल संपून ऑइल उचलते आणि त्याच्यावर स्प्रे करते. स्प्रे करून काय करतो, ते प्रोपेलर शॉपला जॉईन केलेलं आहे, त्याच्यामुळे प्रोपेलर शॉप स्पीड ऑटोमॅटिक कमी होऊन जातं आणि ब्रेक लागते. ह्याने काय होतं, म्हणजे ब्रेक पॅड वाजतं, गाडी जशी फ्री होते. आणि समजा तुम्ही गाडी गिअर मध्ये ठेवली, गाडी स्टार्ट करायला गेले तरी तुमची गाडी स्टार्ट होईल, न्यूट्रलचा सिम्बॉल ऑन होणार, गाडी स्टार्ट होणार नाही जोपर्यंत तुम्ही गाडी न्यूट्रल ला करत नाही तोपर्यंत गाडी स्टार्ट होणार. सेफ्टी सेफ्टी साठी दिलेले एवढे सिस्टम. किती वर आहे ती गाडी? 3 फूट म्हणजे 3 इंच. ही गाडीला सिस्टम प्रत्येक ह्याला आहे ना, प्रोग्रामिंग आहे, प्रत्येक इश्यूला प्रोग्रामिंग आहे, म्हणजे जे स्पीड दिलेले त्या स्पीडच्या तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ड्रायव्हरने समजा 80 च्या स्पीडला गाडी गेली, आपण प्रोग्रामिंग लॉक केलेलं, तुम्ही किती ऍक्सिलेटर दाबावर 80 वरतीच त्याच्यामध्ये पुढे एक सिस्टम काय दिलेली आहे. समजा तुम्ही 70 ते 80 च्या स्पीडने, आता नॉर्मली आपण 80 च्या स्पीडने चालतो एक्सप्रेस वे ला, ड्रायव्हरला आता ऍक्सिलेटर दाबायचा नाही किंवा ब्रेक दाबायचा नाही, कारण मोकळा रोड तर किती एक सीसी म्हणजे क्रूज कंट्रोल दिलेले, क्रूज कंट्रोल ऑन केलं की हाय त्या स्पीडला तुमची गाडी कंटिन्यू कंटिन्यू 80 च्या स्पीडला चालतो. ह्याला जर समजा पुढे काय आलं, डिसलोकेट करायचं, फक्त तुम्ही क्लच किंवा ब्रेकला ऑपरेट केलं तर ते डिसलोकेट होईल. हे दिलेलं आहे बस, बाकी काय नाही. अजून ह्याच्यामध्ये हे जे बटन आहे ते आपला ऑन ऑफ स्विच आहे बॅटरीचा. ओके. हा म्हणजे समजा सिस्टमला एरर आला किंवा आपण नाही काय म्हणतो मोबाईल माझा हँग होतोय, स्विच ऑफ करून करतो, त्यासाठी ही सिस्टम दिलेली. आणि हे गाडीला खालीवर करण्यासाठी आणि हे हिल स्टार्ट आपलं सॉरी हे ट्रॅक्शन कंट्रोल, म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा चिखला गाडी त्यावेळी तुम्ही म्हटले की ब्रेक मारल्यानंतर स्किट वगैरे असं वाटतं त्यावेळेस हे बटन ज्यावेळेस तुम्ही ऑन करता त्यावेळेस कितीच्या स्पीडला जरी ब्रेक मारला तरी गाडी मागून सापासारखी स्किट होत नाही, हाय त्याच पोझिशनला तुमचा ब्रेक लागणार. आणि हे बटन जे आपण घाटामध्ये ट्रॉफिक मध्ये फसलोय चढ चढतोय, काय काय ड्रायव्हर लोक काय करतात, तुम्ही बाहेरच्या गाड्यांमध्ये बघितलं तर काके असती, ऍक्सिलेटर पॅडल ब्रेक हे तिन्ही ऑपरेटिंग चाललेलं असतं, हे नको करायला, त्यासाठी न्यूटन केलं हे स्विच केलं, हे स्टार्टचं बटन ऑन केलं, गाडी तुमची मागे जाणार नाही. ज्यावेळेस आपल्या हँडब्रेक सारखंच आहे, फक्त ते ऑटोमॅटिक जेव्हा आपण रेस वाढवली की मग ब्रेक इश्यूला प्रोग्रामिंग केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला गाडीची मुव्हमेंट करायची, पुढची गाडी हल्ली आपल्याला बी हलायची, त्यावेळेस आरपीएम तुमचं जोपर्यंत 1500 पुढे जाणार आहे तोपर्यंत ते डिसलोकेट, 1500 पुढे आरपीएम गेलं की ऑटोमॅटिक डिसलोकेट होईल,
गाडी पुढे जाईल. हे हेडलाईट स्विच आहे, हेडलाईट स्विच ऑन होईल. ज्यावेळेस आपण नाही म्हणतो पावसामध्ये मला दिसत नाही, दुःख पडले किंवा दिसत नाही, त्याला फोग लॅम्प सिस्टम दिलेली, ते फक्त वर करायचं, वर करून परत खाली पुश करायचं, तुमचे फोग लॅम्प ऑन होऊन